सातत्याने महात्मा असतील सद्गुरु तुकाराम महाराज असतील यांच्याबद्दल उचलली जीभ लावली टाळ्यासारखं वक्तव्य भाजपची लोक करताना दिसतात आज तर काय त्यांच्या प्रदेश अध्यक्षा डायरेक्ट चंद्रकांत पाटील यांची तुलना महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सोबत केली मुळात महात्मा ज्योतिबा फुले यांनी महिलांना सक्षम बनवण्यासाठी जो विचार जो कार्य केले जे विचार समाजाला दिले त्या विचाराचा थोडा तरी अंश भाजपच्या नेत्यांमध्ये आहे का भाजप सातत्याने महिलांना असुरक्षित करण्याची जी काही त्यांची वृत्ती आहे त्यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्याची वृत्ती आहे बाईला बाईपणाचा सन्मान देण्यासाठी सुद्धा भाजप ज्या दुखळ्या खेळत आहे अशा लोकांची तुलना महात्मा ज्योतिबा फुलेंसोबत करणं लाजिरवाणं आहे महात्मा ज्योतिबा फुले यांची तुलना अशा लोकांसोबत कधीही होऊ शकत नाही जर त्यांच्या विचारावर चालणारी लोक असती त्यांनी जे समाजात बीज रोवलं त्या पद्धतीने नखा एवढं जरी त्यांचं काम असतं तर आम्ही म्हण म्हणू शकलो असतो की भाजपची लोक ज्या जी चित्रदायी ज्यांची तुलना करतायत त्या लोकांचं एक काम त्यांनी आम्हाला दाखवावं त्याच्यामुळे आम आपल्या महात्मा ज्योतिबा फुले की ज्यांनी स्त्री त्या काळामध्ये शिक्षित केली सक्षम केली तिच्यासाठी खंबीरपणे उभे राहिले अशा महात्मा ज्योतिबा फुलेंची तुलना कोणाबरोबरही करू नये आणि भाजपनी हे तातडीने थांबवलं पाहिजे सातत्याने जो महापुरुषांचा हुतात्म्यांचा सद्गुरु तुकाराम महाराजांचा अध्यामिकावर उचलली जीभ लावली टाळल्यासारखे वक्तव्य करतात बंद करावं आणि चित्राताईनी उर्फी सारख्याच प्रश्नावर पुराची तुलना करायची असेल तर करावी कृपा करून समाजामध्ये ज्यांनी आचार दिलेत विचार दिलेत त्यांचं कार्य महान आहे म्हणजे कधी आपण जनजनाला आठवू शकतो अशा लोकांबद्दलची तुलना करताना जरा भान ठेवून करावं अशी चित्राताईला विनंती करते